मी काकी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकनची हटकी रेसिपी. चिकन अंगारा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता त्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. 1/4 चमचा हळद घालूया. 1 चमचा धने पावडर घालूया. 1 चमचा गरम मसाला घालूया. 2 चमचे बेडगी लाल मिरची पावडर घालूया. 2 चमचे लाल तिखट घालूया. 1 चमचा आले लसूणची पेस्ट घालूया आणि हाताने सुरगळून थोडी कसुरी मेथी घालूया. त्यानंतर ना 1/4 वाटी दही घालूया. आता हे सर्व साहित्य हाताने एकजीव करून घेऊ. आता 1/2 तास आपल्याला हे मॅरिनेट करायला झाकून ठेवायचं आहे. आता तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथं कढईमध्ये तेल तापायला ठेवले. इथे मी 4 कांदे असे उभे कापून घेतलेले आहे. कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि ह्या 2 टोमॅटोची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. आता हा कांदा आपल्याला ह्या तेलात अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा लाल होईपर्यंत आपण एक कोळशाचा थोडा तुकडा घेतलेला आहे. आता तो आपण गॅसवर पेटायला ठेवूया. कांदा एकदम कुरकुरीत करायचा आपल्याला. त्याला असं हलवत राहायचं म्हणजे कुरकुरीत जाळणार नाही एका ठिकाणी. आता कोळसा चांगला पेटलाय तर गॅस बंद करूया. आता हे मॅरिनेट केलेल्या चिकनला पण आपल्याला थोडासा स्मोक द्यायचा आहे. आता त्याच्यावर कोळशावर आपण तूप टाकले. जास्त नाही द्यायचं. अगदी 1-2 मिनिट भर आपल्याला ह्याला असा स्मोक द्यायचा आहे. आता हा कुरकुरीत झालेला कांदा आपण एका कागदावर टाकून घ्यायचा. आता 2-3 मिनिट आपले आपण ह्याला स्मोक दिलेली होती. आता ती बाजूला काढून हा कांदा कुस्करून त्यात घालू. हा कांदा हाताने असा बारीक करून घ्यायचा आणि त्यात मिक्स करून घ्यायचा. आता पुन्हाही हाताने असं चालवून घ्यायचं. कांद्यामुळे ह्या चिकनला खूप छान चव येते म्हणून कांदा असा त्याच्यात घालून घ्यायचा. आता एका कढईमध्ये तेल घालून घेऊया. त्यात 1-2 तमालपत्रे घालून घेऊया. 1 चक्रीफूल घालून घेऊया. 1 वेलदोडा घालूया. 2-3 मिरे. 2-3 लवंग घालून घेऊया. आता खडे मसाले आपण तेलामध्ये भाजून घेऊया आणि त्यात टोमॅटो. त्यात हा 1 चमचा काळा मसाला घरगुती घालून घेऊया. आता ह्या टोमॅटोच्या पेस्टच्या गुडगुड्या पूर्ण जाईपर्यंत तेल फुटेपर्यंत आपल्याला हा टोमॅटो परतून घ्यायचा. हे मसाले चांगले परतल्यानंतर ना आपल्याला हे चिकन त्यात टाकायचे. ह्याला चांगला असं परतून घ्यायचं. आता हे मसाले सर्व आपल्याला असं चांगलं परतून घ्यायचं. मगाशी मीठ टाकलं होतं, आता लागलं तरच टाकायचं, नाही टाक. मगाशी आपण मीठ टाकलं होतं, आता मीठ नाही टाकायचं कारण हे आपलं चिकन खारट होईल. आता वरून कोथिंबीर घालून घेऊया.
आता गॅस थोडासा बारीक करू. आता हे मॅरिनेट केलेलं भांड होतं त्यात जो मसाला होता त्यात थोडस पाणी घालून आपल्याला त्यात घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. आता एवढीशा पाण्यावरच आपल्याला ते शिजवायचे. आता आपण त्याचे पाणी घालून घेऊया. आता थोडस हलवून गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला हे शिजवून घ्यायचे. गॅस पातळ ठेवायचं नाही, त्याला एकदम असं शिजू द्यायचं. आता एवढ्याच पाण्यात आपल्याला गॅस बारीक करून हे चिकन आपल्याला शिजू द्यायचे. मर्यादे असं चेक करायचं आणि असं हलवत राहायचं आणि बारीक गॅसवरच हे आता आपल्याला आटून घ्यायचे. आता परत झाकण काढून बघू आपण. आता हे अजून थोडस असं आठवून घ्यायचं. आता आपल्याला कोळसा पेटवून घ्यायचा आहे कारण परत ह्याला आपल्याला मूग द्यायचंय. आता आपण गॅस बंद करूया. परत ह्याला आपलं थोडासा स्मोक द्यायचा आहे. वरून थोडस तूप टाकायचं. झाकण बंद करून 2-3 मिनिटं आपल्याला ह्याला स्मोक द्यायचं. आता 2-3 मिनिटांनी आपण हे झाकण काढूया. आता आपलं चिकन अंगात तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.